कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी, अमेजोन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध। संपर्क क्रमांक 9373308360। धरणगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरात 7 दुकानांचे शटर कुलूप तोडून चोरटे रक्कम घेऊन पसार झालेत। हा परिसर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहे। वाढत्या चोऱ्यांमुळे धरणगाव व्यापारी व जनताही त्रस्त झाली आहे। गल्ल्यात 38,000 रुपये होते। त्यानंतर तिथं जे होते तिथे असे पैसे पडले, कधी ते सापडले का नाही कागद होते, ते शुभे पडलेले कधीतरी पडलेले होते ते इथं मध्ये म्हणजे त्यांना नोका सापडला नाही त्या नाही, पण जे पॅक होतं ते उचललं, बाकीचे जे बाकी ते शुभे असे होते ना ते तसेच होऊन गेले। या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देसले यांनी। वाढत्या क्षेत्रातही त्याच पोलीस संख्येवर भागवावे लागत असल्याचे सांगितले PI देसले यांनी। काल नाकाबंदी पण होती, मी स्वतः होतो आणि नाकाबंदी करत असताना आपण बरेच गाड्या चेक केल्या आहेत, परंतु काही ठिकाणी म्हणजे आपल्याकडे आंबेडकर पुतळ्याच्या बॅक साईडला नितीन गंगापूर म्हणून आहे सैनात कलेक्शन, त्यांचा एक कॅमेरा असतो, परंतु त्या दिवशी काही त्यांची कॅमेरा बंद होता, मग त्यांनी मला सकाळी 6:30 फोन केला की साहेबाची घटना घडलेली आहे, मग मी राहायला जवळच आहे, मी लगेच पोचलो स्टाफ पोचला, त्या ठिकाणी आपल्या दुकानाचं शटर उचकून त्यांचं गल्ल्यातले काही 38,000 रुपये गेलेले होते। मी लगेच एकूण किती दुकानं आपल्या जवळजवळ ती 3 ते 4 दुकानांमध्ये घटना घडली आहे, परंतु गेला माल फक्त त्यांच्या दुकानातला आहे 38,000 रुपये। ते एक दुकान आहे तिथलं CCTV DCRB गेला आहे, त्यांनी CCTV म्हटल्यासाठी त्याचे कॅमेरे काढून गेले आहेत। मी फिंगरप्रिंट्सवाले आणि डॉग स्क्वॉड बोलले होते त्यानुषंगाने, डॉग स्क्वॉडला आम्ही गेलो होतो ते स्वतः, पण दुकानात भरपूर गर्दी असल्यामुळे आपल्याला थोडं काही चॅन्स मिळाले आहेत, ते बघू आपण त्या पद्धतीने। मी 2 टीम तयार केलेल्या होत्या, एक ASI नन्नवरे आणि हवालदार करीम, तर आम्ही आमचे धरणगाव शहरातले आणि बाधित साईडचे जे गुन्हेगार आहेत सरळ गुन्हेगार हिस्ट्रीशीटर यांना तपासण्याचे काम चालू आहे। मी निश्चित आपल्याला ग्वाही देतो की जे चोर आहे त्याला नक्की सापडणार, मी शोधणार आणि आमची दक्षता आहे। मी नेहमी मागे काल शांतता कमिटीची मीटिंग घेतली होती, त्यानंतर पोलीस मित्र मंडळाची मीटिंग घेतलेली आहे, त्यांना सांगितलं पण आहे, रात्री गस्त चालू आहे हेडगेवार नगर इकडे बस स्टँडच्या बॅक साईडला, आपले रोज रात्री इकडे गाडी फिरते या साईडला, हेडगेवार नगरला काही 3 कर्मचारी होते, आमचा शोध घेणे चालू आहे आणि बॅक साईडला काही CCTV चेक केले आहेत, जरा अंधारा रात्री अंधार असल्यामुळे थोडं अस्पष्ट आहे, पण आम्ही थोडं झूम वगैरे करून थोडं आम्ही बघत आहोत, आम्ही निश्चितच त्यांना कोणच सिद्धी गुन्हेगारांना शोधून काढू आणि माल रेकॉर्ड करू कारवाई करत आहोत। तर आज दुपारी गुन्हा दाखल झाला, FIR आपल्याकडे 457-380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे, तर तपास माझ्या मार्गदर्शनाखालीच रामदास पवार म्हणून करत आहे। मी स्वतः दुपारी तिथं होतो, सकाळपासून तिथंच होतो, आज पोळा समजला मी बंदोबस्त मी सर्वेकडे आहे, काल रात्री नाकाबंदी होती, हवालदार करीम वगैरे स्टाफ करून नाकाबंदीला होता। मी आपल्याला ग्वाही देतो की संबंधित गुन्हेगार मी शोधून काढणार नाही, स्टाफ आहे अधिकारी फक्त वर्ग माझ्या मी एकटा आहे, मला या आता इलेक्शनमध्ये अधिकारी मिळणार आहे, मदतीला काही प्रॉब्लेम नाही आणि स्टाफ पण चांगला आहे, काम करतोय रात्री बेडरिंग करत असतात आपल्या तेली तलाव साईड इकडे चिंतामणी मोर्या नगर हेडगेवार नगर इकडे रात्री नेहमी आमची बेडरिंग असते। आमचं उद्दिष्ट असतं की रात्री गडबड्या वगैरे होऊ नये, आम्ही अँटी क्लॉकवाईज नेहमी बेडरिंग करत असतो। अनुषंगाने मी 2 टीम तयार केलेल्या आहेत, हवालदार करीम सय्यद ते जुने आहेत आणि ASI नन्नवरे, तर त्या अनुषंगाने काही लोकांनी उचलून आणलं होतं, मी विचारपूस केली आहे
शोध चालू आहे. मी निश्चित आपल्याला सांगतो की मी ते गुन्हेगार शोधून काढणार आणि अगोदर डिटेक्ट करणार. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.